ब्रेकनंतर आपण बघणार आहोत सोशल मीडियावर धमकी देऊन आणि अश्लील भाषेचा वापर करून दहशत निर्माण केली जात होती. काही व्हिडिओत तर बंदूक आणि कोयत्याचा वापर करण्यात आला होता. धमकी देणारे एक नव्हे अनेक स्वयंघोषित दादा सोशल मीडियावर उदयास आले होते. पिंपरी पोलिसांना अशा दादांची आणि भाईंची माहिती मिळाली आणि मग पोलिसांनी अशा भाईंसोबत काय केलं पहा या खास रिपोर्टमधून. सोशल मीडियावर चर्चा होती. बिंदास्तपणे ही मंडळी सोशल मीडियाचा वापर करून दहशत निर्माण करायची. या दृश्यात दिसत असलेल्या कुणाल कांबळेला तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं असेल. सोशल मीडियावर तो स्वयंघोषित भाई म्हणून प्रसिद्ध होता. दिला तर मी दिलदार नसतो झालो, तू धोका नसता दिला तर मी आज गुन्हेगार नसतो झालो. तर हातात कोयता घेऊन सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करणारा हा आहे यम भाई. त्यानंही कोयता घेऊन दहशत निर्माण केली आहे. तर या तरुणानं चक्क बंदूक घेऊन सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. मात्र आता पिंपरी पोलिसांनी अशा स्वयंघोषित भाईंना धडा शिकवण्याचं ठरवलंय. जे व्हिडिओज बनवतात त्यांना हुरूप येणार होता यामुळे, आणि अशा प्रकारचे लोक नंतर आपराधिक दुनियामध्ये जातात. तर ते आपराधिक जगतामध्ये जाऊ नये यासाठी यांना वेळेत आळा घालणे क्रम प्राप्त आहे. भाई म्हणून कुणाल कांबळेचे सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आहेत. पोलिसांनी सोशल मीडियात भाई म्हणून मिरवणाऱ्या कुणाल कांबळेच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांचा प्रसाद मिळाल्यानंतर तो कशी शेपूट हलवू लागला तेही पहा. आता हा खिशात बंदूक घालून व्हिडिओ पोस्ट करणारा तरुण पहा. पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला बेड्या ठोकल्या. वेळ आली दुनियेला सांगायची मी कोण आहे आणि मी काय करू शकतो. हातात कोयता घेऊन भाईगिरी करणारा हा आहे यम भाई. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. मग काय, पिंपरी पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला बेड्या ठोकल्या. या भाईंना पोलिसांनी नुसती अटक केली नाही तर त्यांची दहशत कमी व्हावी म्हणून टक्कल करून त्यांची धिंड काढली. काही दिवसांपूर्वी थेरगाव क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या साक्षी श्री श्री महाले आणि तिच्या इतर साथीदारांना पोलिसांनी अटक केली. थेरगाव क्वीन तर सोशल मीडियावरून अश्लील कंटेंट पोस्ट करत होती, त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची गरज असल्याचं पोलिसांनी म्हटलं. जे काही गैरकायदेशीर आहे आणि सार्वजनिकरित्या कोणी करत आहे तर गैरकायदेशीर गोष्ट गैरकायदेशीर आहे. आणि आम्हाला जेव्हा कळलं तेव्हा तुम्ही आम्ही नळणारच आणि आमचा कायदा तुमच्यावर कारवाई करणारच. जो तुमच्यासोबत हातात हातकडे घालून जेलला जाणार तो तुमची साथ कधीच नाही सोडणार. हॅशटॅग गुन्हेगार. पूर्वी गुन्हेगार आपली दहशत पसरविण्यासाठी गर्दीमध्ये जाऊन गुन्हेगारी करायचे, मात्र आता एका छोट्या रील्द्वारे ते लाखो लोकांमध्ये आपली दहशत निर्माण करतात. तर दुसरीकडे प्रक्षोभक वक्तव्य करून समाजात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे अशा भाईंना वेळीच आवर घालण्याची गरज आहे, अन्यथा गल्लोगल्ली असे भाई निर्माण होतील. त्यामुळे पिंपरी पोलिसांसारखी कारवाई इतर पोलिसांनी करण्याची गरज आता निर्माण झाली. सोशल मीडियावर टाकल्या जाणाऱ्या अतिरंजित कंटेंटला फॉलो करणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलांची संख्या सर्वाधिक आहे, त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या आपल्या घरातील मुलगाही असा कुणाचा फॉलोअर तर नाही ना हे बघण्याची जबाबदारी पालकांची सुद्धा आहे. पुढील न्यूज सूरज कजबस, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. पुढे बघूयात. कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून चिमुकले शाळेपासून दूर आहेत आणि त्यामुळे लहान मुलांना पुन्हा शाळेची गोडी लागावी, त्यांनी पुन्हा शाळेत यावं यासाठी मुंबईतील शिक्षण विकास समूह या शिक्षण संस्थेनं अभिनव उपक्रम सुरू केला. शिशुवर्ग आणि बालवर्गातील मुलांचं शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी वर्गानं गुलाब पुष्प आणि चॉकलेट देऊन त्यांचं स्वागत केलं. मिकी माऊस आणि छोटा भीमही मुलांचं स्वागत करण्यासाठी शाळेत आले होते. तसंच शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा औक्षण शिक्षकांनी केलं. एवढंच नाही तर वर्गखोलीची सुरेख सजावट करण्यात आली. लहान मुलांना आवडेल अशा पद्धतीने ही सजावट करण्यात आली होती. पेंटिंग्स देखील या खोलीत भरपूर लावण्यात आले.
भिंतीवरती विविध कार्टून काढण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आवडेल विद्यार्थ्यांना आवडेल अशी वर्ग खोली तिथं सजवण्यात आली होती. नक्कीच विद्यार्थ्यांना शाळेची गुढी लागेल यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. मुलांच्या वयोगटाचा विचार करून हा सजवलेला आहे. या ठिकाणी मिकी माऊस ही थीम वापरलेली आहे. मग हा मिकी माऊस मुलांना वनस्पतींमध्ये प्राण्यांमध्ये मोरांमध्ये कसा दिसतो याचे चित्रण या ठिकाणी केलेलं आहे. मुलं वर्गात आल्यानंतर त्यांना अभ्यासाचा कंटाळा येऊ नये, पालकांची लगेच आठवण येऊ नये म्हणून ही सर्व तरतूद आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष अध्यक्ष श्री दुधक साहेब, उपाध्यक्ष श्री बी एस कदम साहेब यांनी ही खूप मुलांचं या ठिकाणी सहकार काम करून मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिलेलं आहे. शाळा संपूर्ण सॅनिटाईज करून घेतलेली आहे. त्याचबरोबर आम्ही प्रत्येक रूम कलर करून घेतलाय, साफ केलेले सगळे धुवून घेतलेले शाळा.